किंवा त्याची सजावट त्याने त्याच्यावर बंदी केली. पहिले नोटिफिकेशन आले नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्यामध्ये फक्त नोटिफिकेशन मध्ये दिलं होतं की थर्मोकॉल पासून बनवलेल्या वस्तूवर बंदी, उदाहरणार्थ ताट, कप, वाटी, चमचे. तर आमच्या इंडस्ट्रीतले तीन जण रामदास कदमकडे जाऊन भेटले की साहेब हे थर्मोकॉलचा विषय आहे त्याच्यामध्ये. तर ते म्हणते तुमचा विषय नाही, तुमच्या सजावटवर बंदी येणार नाही, तुम्ही तुमचं काम चालू करा. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी आमचं काम चालू केलं आणि नंतर जे गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये आमच्या प्रोडक्टवर बंदी आली. स्पष्ट शब्दात बोलले होता की थर्मोकॉल पासून सजावटीला बंदी. त्याच्यामुळे जे काय त्या 6 महिन्यामध्ये आमचं मटेरियल तयार झालं, आम्हाला तर सरकारच त्रास जे आमचं मटेरियल आहे ते आम्हाला आता विकता येत नाही, तयार झालं. स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका वगैरे त्यांचं म्हणणं की या सीझन पुरता आम्हाला जर सर्दी मिळाली तेवढं माल आम्ही तयार केला तेवढ्या एकदा गेला की आमच्या विषयी समजा बरोबर तयार झालाय माल असतात तो आपण नष्ट करणार किंवा वापरून नष्ट करणार. त्यांनी ते लोकांची कर्ज तरी उतारले आणि यांचा 100% जवळजवळ मराठी झाला. तुम्ही आपल्याच्या या घटनेसाठी तुम्ही हे वापरायला सुरुवात करा. मुख्यमंत्री थँक्यू. थँक्यू.